मला वाटतं प्रदेश अध्यक्ष या विषयावर बोलतील. लोकसभेच्या बाबतीतल्या संदर्भातली सर्व योजना ही माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजींच्या नेतृत्वात आम्ही करतो, त्याची स्पष्टता योग्य वेळी ते देतील. नाही, संजय राऊत यांनी पहिले याचं उत्तर द्यावं. अहमद पटेलच्या घरी वारंवार काय तुम्ही फुलं वाहायला गेले होतात? स्वतः संजय राऊत दिल्लीला सोनिया गांधीजींकडे आदित्य ठाकरेजींना घेऊन गेलात, तेव्हा आरती ओळायलाच गेले होतात ना. चान्स मिळाला की राहुल गांधींचा खांद्यावर हात घ्यायला, खांदेबाजी करायला तुम्हीच गेला होतात ना दिल्लीला. त्यामुळे खांदेबाजी आरती ओळण्याचे जे कार्यक्रम संजय राऊत यांनी केले त्याचं स्पष्टीकरण पहिलं त्यांनी द्यावं. मग तुम्ही सैनिक आहात की नाही सांगा. नाना पटोले तर दिल्लीची चाटुगिरी करतात. चान्स मिळाला की तिथे गांधी परिवाराच्या घरी जाऊन चाटुगिरी करणारे नाना पटोले यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवू नये. चाटुगिरी शिवाय नाना पटोलेंचं राजकारण पूर्ण होत नाही ना, सुरू होत नाही. नानाने दुसऱ्याला शिकवायला जाऊ नये. बघा, महाविकास आघाडी एक जण दुसऱ्याला काय विनंती करतो याच्यावर मी भाष्य करणार नाही. मुळात त्यांना एकमेकाच्या विनंत्या ऐकायच्या आहेत का, त्यांना एकमेकाचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत का, त्यांच्या नेत्यांना एकमेकांना सन्मान द्यायचा आहे का, एकमेकाबद्दल चांगलं बोलायचं आहे का, त्यांना ठरवते. जनता पाहते की यांना जनतेच्या प्रश्नाशी काही लेणं देणं नाही. केवळ आमचं सरकार गेलं, या गेलेल्या सरकारच्या दुःखामध्ये अखंड डुबलेली लोक आहेत, यांना जनतेच्या प्रश्नाशी काही लेणं देणं नाही. ठीक आहे, भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजींचं सरकार आता आलंय. 2.5 वर्ष याच्यावर निर्णय करायला उद्धवजींना थांबवलं कोणी होतं? निर्णय तर फाईलवरच करायचा होता ना. फेरीवाला धोरण, वेंडिंग कमिटी, उच्च न्यायालयाचे आदेश, या पद्धतीने जनसुनावणी ऑनलाईनही करता आली असती ना. सजेशन ऑब्जेक्शन ऑनलाईन पण घेता आले असते ना. मुलांनी परीक्षा ऑनलाईन दिल्या. मग या फेरीवाल्यांच्या बाबतीमधल्या ऑनलाईन करावयाची आवश्यकता उद्धवजींनी केला नाही, आणि म्हणून हा विषय आम्ही हातात घेतलाय. फेरीवाल्यांची मदत खरं तर किती 1 लाखाहून जास्ती फेरीवाल्यांना, पण 1 लाख आपण किती 1,10,000 फेरीवाल्यांना एक बटन दाबून, 1,10,000 फेरीवाल्यांना प्रधानमंत्री ज्या योजनेमार्फत सन्मान निधी जो द्यायचा होता तो बीकेसीतनं एका बटन दाबून आपण त्या ठिकाणी दिला. कोरोनाच्या काळाचा ती स्कीम उद्धवजींनी भाषणात बांधून ठेवली होती, आणि म्हणून हाही एक घटक आहे या अधिकृत फेरीवाल्याच्या बाबतीत. जो भूमिपुत्र आहे त्याच्या बाबतीत आपल्याला काही भूमिका घ्यावी लागेल. हा पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करतो. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी तसं महानगरपालिका आयुक्त ज्यात प्रशासक म्हणून बसले आहेत त्यांना पत्रही पाठवलं, त्यांच्याशी मी स्वतः बोललोय. महापालिकेतल्या जल विभागाने परंपरागत असलेल्या त्यांच्या कायद्याच्या प्रक्रियेनुसार पाणीपट्टीवरची दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती 4 रुपयापर्यंत सुद्धा होऊ शकते अशी भीती आहे. एका अर्थाने मुंबईकरांना पुरेसं पाणी मुंबईत मिळत नाही स्थिती सुद्धा आहे. दुर्गम भागामध्ये, दूरवरच्या डोंगरावरच्या भागामध्ये संपूर्णतः पाणी पोचत नाही ही सुद्धा परिस्थिती आहे. खरं तर 25 वर्षात उद्धवजींच्या महापालिकेतल्या सत्ताधीशांनी हे काम करायला हवं होतं.
दुर्गम भागापर्यंत पाणी कसं पोहोचवू, डोंगराळ भागापर्यंत पाणी कसं पोहोचवू, शेवटच्या भागापर्यंत पाणी कसं पोहोचवू याची योजना तर उद्धवजींनी बनवलीच नाही. पण कायदा मात्र उद्धवजींनी करून ठेवला की दरवाढ केलीच जाईल. ही दरवाढ जी प्रस्तावित आहे आम्हाला मान्य नाही. ही पाण्याची दरवाढ होऊ नये आणि अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे. आयुक्तांशी मी स्वतः बोललो आहे. आयुक्त सकारात्मक निर्णय घेतील, मुंबईकरांना दिलासा देतील अशी आमची अपेक्षा आहे. कशामध्ये? 28 मुंबई महापालिकेमध्ये भास्कर जाधव आता ज्या मनस्थितीमध्ये आहे त्या मनस्थितीमध्ये त्यांच्या चष्म्याचा नंबर हल्ली छोटा झालाय आणि त्यामुळे त्यांना छोटं सगळं दिसत असेल. दोन हात समोर होतील त्यावेळेला कळेल. आणि मग भास्कर जाधवांना दोन हात करायचे असतील तर लपून छपून त्यांच्या दोन लोकांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायला का पाठवलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. अरे पण अन्य पक्षांना थांबवलंय कोणी? जे आमच्यावर आरोप करतात ते एसी मधनं बाहेर कधी पडतील का? ते रस्त्यावर कधी येतील का? आम्ही मुंबईकरांचे विषय घेतले का निवडणुकीसाठी घेतले, मग तुम्हाला कोणी थांबवलंय? तुमच्या पायात बेड्या घातल्यात की हात बांधून ठेवलेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याहून भयंकर म्हणजे उभाठा यांना मुंबईकरांशी काही लेनच देणंच नाहीये. ना नाल्यावर दिसले, ना मिठी नदीवर दिसले, ना मुंबईकरांसाठी कुठल्या पंपिंग स्टेशनवर काय चाललंय हे पाहायला गेले. फक्त एसी केबिन आणि थंड हवेचं ठिकाण. उभाठा थंड हवेच्या ठिकाणी, काँग्रेस राष्ट्रवादी एसी मध्ये. मुंबईकरांसाठी भारतीय जनता पार्टी काम करते, सेवक म्हणून काम करते आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे फेरीवाल्यांच्या विषयामध्ये सुद्धा आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. आम्ही अधिकृत फेरीवाल्यांबद्दल बोलतोय. अनधिकृत फेरीवाल्यांना कोणी वाचवण्याचा प्रश्न येत नाही. नागरिकांना त्रास होईल अशा विभागातले फेरीवाले असतील तर महापालिका आणि पोलीस त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. अधिकृत फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये धोरण स्पष्ट होत नाहीये. वेंडिंग कमिटी कधी बनेल, त्याच्या निवडणुका कधी होतील? अधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अर्ज आहेत. 2 लाख फेरीवाले मुंबई शहरात आहेत. जे मूळ मुंबईकर आहेत, जे स्थानिक आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांनी अर्ज केलाय. त्यांना फेरीवाला म्हणून लायसन्स मिळणार आहे की नाही मिळणार आहे सगळं अधांतरी आहे. म्हणून हा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मुंबईकरांच्या दृष्टीने. अनधिकृत असू नये, अधिकृतला लायसन्स मिळावे या विषयाच्या बाबतीत सुद्धा चर्चा विमर्श करणारी बैठक आहे. थोडा आमचा घोषणापत्र येईपर्यंत थांबा, निवडणुकांचे बिगुल वाजू द्या. घोषणापत्र 8% काय अजून काही असू शकत? मुंबईकरांना ही चिंता वाटावी अशी परिस्थिती आणि तशा बातम्या समाज माध्यम आणि वर्तमानपत्रात येत आहेत आणि ज्यामध्ये आता 11.6% एवढाच पाण्याचा साठा राहिलाय जो मुंबईकरांना पाणी पुरवठा करणार आहे. त्यात सारखी घट होते आणि पाऊस अजून लांबला तर काय होईल ही भीती मुंबईकरांच्या पोटामध्ये डोक्यामध्ये आहे. मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी या विषयात बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांना त्याबद्दलची मागणी केली आणि माझी जी माहिती महापालिकेतली आहे जी आयुक्तांनी मला स्वतः दिली त्यामध्ये आमच्या या मागणीला यश मिळालं आणि राज्य सरकारने मध्य वैतरणामधील किंवा अप्पर वैतरणा माझं नाव करेक्ट आय कॅन डू इट म्हणजे नाव आपण करेक्ट करू
अपर वैतरणामधील पाण्याचा जो सरकारचा साठा आहे तो जो आरक्षित असतो रिझर्व असतो तो साठा मुंबईकरांना तशीच परिस्थिती झाली पाऊस लांबलाच आणि पाण्याचा मुंबईकरांना सप्लाय होणारा साठा कमी झाला राज्य सरकारने ती परवानगी दिली आहे आणि मुंबईकरांना खूप मोठा दिलासा त्यामुळे मिळतोय मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद मुंबईकरांच्या वतीने करतो विनोदजींनी भूमिका स्पष्ट केल्यावर मी भाष्य काय करणार धन्यवाद